कुठे संघर्ष कुठे यशाची प्राप्ती, कुठे संघर्ष तर कुठे यशाची प्राप्ती, लक्ष कर्मावर होईल उन्नती. यशस्वी लोक, यशस्वी लोक वेगळं काम करत नाही तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. आदरणीय शिव खेरा यांचं हे अत्यंत प्रेरक असं वाक्य कर्क जातकांवर अतिशय चपखलपणे बसतं. अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने काम करण्यात तुमचा हातखंडा असतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2022 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. एप्रिल महिन्यात सर्व ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत, जी अत्यंत मोठी बाब ठरणार आहे. असं याआधी कधी झालं हे सांगता येत नाही. कदाचित हजारो वर्षानंतर हा योग जुळून आलेला असावा. त्यामुळे या काळात युग परिवर्तन होईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणून या महिन्याचं राशी भविष्य व्यवस्थित समजून घ्या. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करायचे विशेष उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अत्यंत संवेदनशील भावनाप्रधान रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. कोणत्याही गोष्टीतील सहजता सजगता हे तुमचं गुणवैशिष्ट्य आहे. मात्र पटकन मूड बदलणं हा दुर्गुण देखील आहे. त्यानुसार व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीवर शनी आणि मंगळाची दृष्टी असेल. हे दोन्ही पापग्रह असले तरी मंगळ ग्रह तुमच्या पत्रिकेला राजयोग कारक म्हटला जातो. तो त्याच्या उच्च राशीत बसून तुमच्या राशीवर दृष्टी टाकतो आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व कणखर आणि समृद्ध बनणार आहे. कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे स्वामी कुटुंबेश म्हणजे साक्षात ग्रहांचा राजा रवी होय. तो महिन्याच्या सुरुवातीला मीन रास म्हणजे तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करीत आहे. भाग्यस्थानात आलेले कुटुंबेश हे तुमचं भाग्य समृद्ध करणार आहे. या काळात जोडीदार, आईवडील, संतती अशा कुटुंबातील सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. मात्र रविग्रहाला जलतत्वाची मीन रास फारशी मानवत नाही. 14 एप्रिल रोजी तो तुमच्या दशमस्थानात म्हणजे मेष राशीत प्रवेश करून उच्चीचा होणार आहे. तेथून पुढे रवीचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. मात्र त्यापूर्वी दशमस्थानात राहूचं आगमन होणार असल्यामुळे राहू आणि रवी यांची युती तिथे होईल. त्यातही महत्त्वाचं म्हणजे राहूची वाटचाल रवीकडे आणि रवीची वाटचाल राहूकडे असेल. कारण रवी मार्गी तर राहू वक्री असेल. त्यामुळे कर्क जातकांना कौटुंबिक बाबतीत थोडं जागरूक राहावं. पराक्रम परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता तृतीयेश बुधग्रहाची स्थिती महत्त्वाची असते. तो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या भाग्यस्थानात, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कर्मस्थानात मात्र शत्रू राशीत आणि चौथ्या आठवड्यात मित्र राशीत आणि लाभस्थानात असा त्याचा प्रवास राहील. तो लक्षात घेता महिन्याच्या चौथ्या आठवड्यात बुधग्रहापासून तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतील. त्या तुलनेत महिन्याचे पहिले 3 आठवडे तुमच्यासाठी संघर्ष दिसून येत आहे. एकंदरीत पाहता कर्क जातकांना या महिन्यात विशेष परिश्रम करावे लागतील. तुम्ही ज्या पद्धतीने नेहमी आखीव रेखीव काम करतात त्यात सुसूत्रता आणून कामाच्या अंमलबजावणीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता चतुर्थेशाची स्थिती महत्त्वाची ठरते. मात्र त्याचवेळी चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह देखील महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार विचार केला असता या महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. सप्तमातील शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर असेल. याचवेळी चतुर्थेश अष्टमात आहे. ही सर्व स्थिती फारशी शुभदायक म्हणता येत नाही. त्यामुळे
वास्तू वाहन घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडं थांबून घेणं, शुभ काळाची शुभ योगाची वाट बघणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. 27 एप्रिल रोजी तुमचा चतुर्थेश शुक्र ग्रह भाग्यस्थानात जाऊन उच्चीचा होणार आहे. त्या काळात अचानकपणे भाग्यवर्धक वास्तू तुम्हाला प्राप्त होऊ शकते. या विपरीत काळात घरातील सुखशांती कुठेतरी हरवल्यासारखी वाटेल, कारण चतुर्थेश अष्टमात आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे आणि अडचणींचं स्थान मानलं जातं. तसंच तिथे तो शत्रूसह विराजमान असल्यामुळे एक नकारात्मक प्रभाव त्याचा होऊ शकतो. शिक्षण व इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, मॅकॅनिकल, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत उत्तम आणि भाग्यवर्धक म्हणता येईल. इतर सेक्टरमधील जातकांना देखील उत्तम शैक्षणिक यश या काळात प्राप्त होऊ शकतं. तसंच तुम्ही सैनिकी शाळेत असाल, मिलिटरीचे शिक्षण घेत असाल तर या काळात विशेषत्वाने यश समोर येईल. किंबहुना एखाद्या खेळात तुम्ही आघाडीवर असाल तरी देखील तुम्हाला विशेष यश मिळण्याचा कालखंड असेल. ही बाब लक्षात घेऊन या यशदायक काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या महिन्याचे सरळ 2 भाग करता येतील. म्हणजे महिन्याच्या 15 पंधरवड्यात तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल, तर दुसऱ्या महिन्याचा 2रा 15वा सर्वार्थाने तुमचा राहणार आहे. एखाद्या कर्कजातकाला महिन्याच्या सुरुवातीला रोज वाटेल की आपण आजारी आहोत, आपल्याला सतत त्रास होतो आहे, आपलं वजन वाढतं आहे, साखर वाढते आहे, कधी पाय दुखत आहे. मात्र महिन्याच्या 2रा 15वा अचानकपणे आरोग्य समृद्ध झाल्याची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. कदाचित आपण आजारी होतो हा विषय तुम्ही विसरून कामाला लागाल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासाठी कालखंड विशेष भाग्याचा म्हणता येईल. त्यातही जे जातक बांधकाम व्यावसायिक असतील, मशिनरीशी संबंधित एखादा व्यवसाय करत असेल, तर या काळात तुमचा व्यवसाय अत्यंत वेगाने वाढणार आहे. जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र महिन्यातील 1ला 15वा संघर्षाचा, 2रा 15वा भाग्याचा ठरेल. थोडक्यात त्यांना या महिन्यात संमिश्र फळं प्राप्त होतील. ही बाब त्यांनी आधीच लक्षात घेऊन महिन्याच्या सुरुवातीला कोणतीच जोखीम घेऊ नये. व्यावसायिकांना मात्र व्यवसाय वृद्धीच्या संधी प्राप्त होणार आहेत, त्यांनी त्याचा सदुपयोग करावा. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश गुरु महाराज सम असलेल्या शनी महाराजांच्या राशीतून प्रवास करीत आहे. मात्र अत्यंत आनंदाची बाब म्हणजे 13 एप्रिल रोजी ते तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. जेव्हा भाग्येश भाग्यात ही स्थिती निर्माण होईल ती भाग्यवर्धक मानल्या जाते. जवळपास 13 महिने ते तुमच्या भाग्यस्थानात मुक्काम ठोकून असतील, ज्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध होईल. भाग्याद्वारे अनेक संधी प्राप्त होतील, कठीण वाटणाऱ्या गोष्टी भाग्याने सहज साध्य होतील. योजना आखून परिश्रम तुम्ही नेहमीच करीत असता, मात्र त्याची अत्यंत शुभफळं तुम्हाला येणाऱ्या काळात प्राप्त होतील. एप्रिल महिन्याचा विचार केला असता 2रा 15वा तुमच्यासाठी मोठ्या भाग्याचा राहील, पुरेपूर उपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांना या महिन्यात थोडं सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण एक तर तुमच्या कर्मस्थानात हर्षल ग्रह विराजमान आहे. 14 एप्रिल रोजी रवी ग्रह कर्मस्थानात येऊन उच्चीचा होणार आहे, तर दुसरीकडे 12 एप्रिल रोजी राहू ग्रह तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करणार आहे.
इथे एक बाब लक्षात घ्या, ती म्हणजे राहूची वाटचाल रवीकडे आणि रवीची वाटचाल राहूकडे असे. कारण राहू वक्री असतो तर रवी मार्गी असतो. या वाटचालीमध्ये कौटुंबिक आघाडीवर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सर्व काही सुरळीत असताना अचानकपणे विस्फोटक घटना होणं, घरातील शांतता भंग पावणं, कौटुंबिक सौख्याची हानी होणं, कर्मात न्यूनता येणं यासारखे प्रकार घडण्याची शक्यता आहे. म्हणून थोडी सावध भूमिका घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी एप्रिल महिना लाभाचा आहे. विशेषतः ज्या जातकांनी आधी शेअर मार्केटमध्ये, जमिनीमध्ये, मशिनरीमध्ये, प्लॉटमध्ये, वास्तूमध्ये गुंतवणूक केली असेल तर या सर्वातून लाभ प्राप्त होऊ शकतो. सोबतच पारंपरिक प्रॉपर्टीतून लाभाच्या संधी प्राप्त होतील, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी प्रवासाचे अनेक योग या काळात निर्माण होतील. किंबहुना परदेशात जाण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. मात्र प्रवासात थोडासा त्रास होणं, एखादी महत्त्वाची वस्तू हरवणं, फ्लाईट चुकणं यासारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्क जातकांनी प्रवासाच्या बाबतीत सावध भूमिका घ्यावी. व्यय म्हणजे खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात अचानकपणे येणाऱ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो. काही खर्च धार्मिक कार्यासाठी, काही खर्च प्रवासासाठी होऊ शकतात. जे कर्कजातक परदेशात आहेत त्यांना बऱ्यापैकी संघर्ष या काळात करावे लागेल. जे जातक परदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे त्यांना देखील कागदपत्र पूर्ण होणं, प्रक्रिया पूर्ण होणं यासाठी नेहमीपेक्षा थोडा अधिक वेळ लागू शकतो. तसंच प्रवासात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सावध राहा. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावर आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 2, 11 आणि 20 हे दिवस शुभ तर 9, 18 आणि 25 हे दिवस अशुभ आहेत. हे लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे आणि तेवढाच मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता आणि शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. या एप्रिल महिन्यात सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्याला अनुसरून कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही तुमच्या राशीचा बीज मंत्र 11 वेळा, राहू व केतूचा मंत्र किमान 4 वेळा असं दररोज सकाळी म्हणावे. त्यानुसार कर्क राशीचा बीज मंत्र ओम श्राम श्रीम सोम सह चंद्राय नमः. राहूचा मंत्र ओम भ्राम भ्रीम भ्रौम सह राहवे नमः. तर केतूचा मंत्र ओम स्त्राम स्त्रीम स्त्रौम सह केतवे नमः. हे अत्यंत साधे सोपे मंत्र आहेत. अजून एक बाब म्हणजे मंत्र म्हणण्यापूर्वी आचमन अवश्य करा. आचमन कसे करावे या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन आचमन करण्याची शास्त्रोक्त विधी समजून घ्यावी आणि त्यानुसार हे मंत्राचे उपाय करावे. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितच प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन 12 राशींसाठी एप्रिल महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ लोड केलेले आहेत. त्यामुळे आपल्या राशीचा व्हिडिओ आपण बघावा, इतरांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करावे, लाईक करायला विसरू नये. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.
आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.